का सुहास आज वडोदरामध्ये सकाळी सकाळी खाद्य प्रवास इथे शेव उसळ आपल्याकडे जी मिसळ मिळते तिकडे शेव उसळ आहे तो बघूया आणि खाऊया शेव उसळ आप बताओ हाँ। लाला भाई सेव उसल के बारे में बताओ सर क्या है ये सेव उसल मिसल तो हम लोग सब खाते हैं पुणे में हाँ। ये सेव उसल क्या मतलब मैंने खाया चीज अच्छी है अच्छा लेकिन लगा। अच्छा लगा तो कब से चालू है ये 1990 में लारी चालू हुआ था हमारा लारी हाँ लारी से फिर 2004 में फिर ये होटल बनाया वाह वाह बढ़िया तो धीरे धीरे इसका डेवलपमेंट किया समझो कि पहले लारी पे लोग खाते थे फिर सीटिंग सिस्टम चालू किया तो फैमिली क्या क्या होता है सेव सर में आप क्या क्या यूज करते हैं सेव सर में सेव सर आता है मसाला सेव है सेव तरी है फिर अभी जमाना चीज का आ गया तो चीज का टॉपिंग चलता है कि किसी को चीज अच्छा लगा है तो ऊपर चीज डाल के खाते हैं और कब सुबह कितने बजे खुलता है सुबह 7 बजे खुल जाता है 7 बजे और शाम को रात को 10 बजे बंद 10 बजे तक तो ये हमारे इधर कैसा होता है कि मिसल शाम को 6 बजे 7 बजे के बाद कोई खाता नहीं 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 यहाँ तो डिनर में भी लेते हैं लंच में भी लेते हैं और नाश्ते में भी मिसल खाते उसे खा लेते हैं तो क्या क्या मतलब रेट है कितने में मिलता है इसे उसे ये तो अभी 40 रुपीज रेट हो गया ओके तो पहले मेनू से था अनलिमिटेड होता था ओके लेकिन अभी मार्केट के हिसाब से जो भाव बढ़ रहा है उस हिसाब से अभी ये मेनू सेट हुआ है बस बस तो आप पैकिंग का भी कुछ दिखा रहे थे हाँ ये पैकिंग मेरा है ये गार्लिक है और ये जैन वाला भी है ओके ये रेडी टू ईट है आप 1 लीटर पानी लो इसके अंदर पैकेट का जो आता है वो डालो तो ग्रेवी बन जाता है 1 लीटर ओके ओके 5 मिनट में तो उसमें फिर उस सेव भी आप भेजते हैं पैकेट पूरा नहीं सेव तो क्या है लोग इसको भजिया में खाते हैं पोहा में खाते हैं ग्रेवी ओके ओके जिसमें जिसको मिसल में भी खा सकते हो ओके मैन ये ग्रेवी है ओके ग्रेवी है उसमें पानी कितना मिलाना उसमें 1 लीटर पानी और ये पैकेट डालो लीटर पानी में यहाँ पे पैकेट ऐसा पैकेट आएगा ओके पैकेट डालो और 5 मिनट गरम करो ओके हिलाओ हल्के से और आपका 5 मिनट में भी तैयार बढ़िया बढ़िया ये कैसे भेजते हैं आप बाकी डिस्ट्रीब्यूटर वगैरह है आपके डिस्ट्रीब्यूटर अभी ये 3 महीना ही हुआ है ओके लेकिन अभी आपको आप आए कैसा है कि इनको पसंद आया तो लेके गए फिर दूसरी बार ले आया क्योंकि अभी बाजार में नया है चलो मस्त आपका नाम बताइए लाला भाई ओके लाला भाई चलो बढ़िया बढ़िया मस्त शेव उसळ आणि मला बरेच लोकांनी सांगितलं की लालाबाईंची शेव उसळ खूप छान आहे तो सकाळी सकाळी मी आलेलो आहे लालाबाईंच्या शेव उसळमध्ये सो म्हणून दाखवलं आता काय काय आहे याच्यामध्ये जसं आपण शेव भाजी करतो तशी थोडंसं वेगळा पदार्थ आहे मिसळीसारखा पदार्थ आहे इकडे आणि खूप चांगल्या प्रकारे
सर्व केला जातो, म्हणून दाखवतो काय काय आहे इकडे। ही आहे शेव, सर ही नुसती शेव दिलेली आहे, ही काहीतरी सॅलॅड सारखं दिलेलं आहे। ही बहुतेक कांद्याची फ्लिप, कांद्याची पात आहे। ही एक हिरवी चटणी आहे, ही तिखट चटणी आहे, हे पाव पाव आहेत हे, आणि हे आपलं आपण काय म्हणू त्याला, सांबार नाही रस्सा म्हणू। सो अशी ही आहे शेव उसळ। वेगळी टेस्ट आहे शेव उसळची। सो लेट्स एक्सप्लोर शेव उसळ। अगदी छोटे छोटे पाव आहेत, एकदम मऊ मऊ लुसलुशीत पाव आहेत, ते आपल्याला शेव उसळ बरोबर खायचे। सो टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ आहे, तो वेगळी टेस्ट आहे, खाऊया। सगळं असं प्रिपेअर करून घेतलेलं आहे, मोठ्या प्लेटमध्ये ते काढलेलं आहे, त्यामध्ये ये कैसा मसाला है? मसाला है, टॉपिंग है। तो ये मसाला, ओके मसाला घातला है, त्यामध्ये ती चटणी थोडीशी घातलेली आहे, हे शेव घातलेली आहे आणि कांद्याची पात घातली आहे, हे रेडी झालेलं आहे खायला। मिसळच्या जवळ घालणारी ही शेव उसळ, बडोद्याची लालाबाईंची फेमस, आज आपण एन्जॉय केलेली आहे। थोड्या वेळाने त्यांच्या ओनरशी बोलूया की त्यांचं काय म्हणणं आहे, कधीपासून चालू झाली आणि ह्या एरियाचं नाव काय आणि रेट्स काय। खुद्द लालाबाईंच्याकडून आपण ऐकलं लालाबाई शेव उसळची स्टोरी। सो इथे वडोदरामध्ये आला तर काय खायचं, तर आपण पुण्यामध्ये काय खातो, मिसळ, इथं खायची शेव उसळ। सो मस्त शेव उसळ, आणि सकाळी सकाळी ब्रेकफास्टला पण खाऊ शकता, लंचला पण खाऊ शकता, डिनरलाही खाऊ शकता, असा हा छान आयटम आहे। आणि छान बसून बऱ्याच व्यंजनाबरोबर आपल्याला ते मिळते, मग मी तुम्हाला दाखवलं काय काय कशाबरोबर मिळते। सो खायला विसरू नका वडोदरामध्ये लालाबाई शेव उसळ। सो आपण पाहिली लालाबाईंची शेव उसळ वडोदरामध्ये। सो असंच खाद्यप्रवास चालू राहील सोबत पुण्याचा सुवास। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।